नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोर पुन्हा वाढणार। विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा आहे, तसेच महाराष्ट्रातील उत्तर किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सोमवारपासून तारीख 14 मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून अरबी समुद्राच्या पूर्व मध्य परिसर व कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे, तर बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये आणि आंध्र प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी तारीख 13 तयार होण्याची शक्यता आहे। तर पश्चिम बंगालच्या परिसरात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात अधूनमधून ढगाळ हवामान तयार होत आहे। सोमवारपासून तारीख 14 मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल। आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील, तर अनेक ठिकाणी सकाळपासून कडक ऊन पडेल। पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। तर सोमवारपासून तारीख 14 मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ। तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे सोमवारपासून। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।